अतिशय वेग्र दिनक्रम, डिजिटल माध्यमांचा प्रभाव, नागरिकांच्या अपेक्षा, समस्या, प्रश्न आणि त्यावरील उपाय आदी बाबी लक्षात घेता वेळेचं व्यवस्थापन नियोजन करीत आमदार सुलभाते संजय खुडके यांचे द्वार 2019 ते 2024 दरम्यान केलेल्या कोट्यवधी रुपये निधीतून करण्यात आलेल्या विविध विकास कामांची पूर्तताबद्दल माहिती देऊन नागरिकांना अवगत केलं जात आहे. यासोबतच विकासाचा वेग वाढविताना जनसामान्यांची लाभणारी साथ व शक्ती मोलाची ठरू पाहते. ओळख, उद्दिष्ट, तरतुदी व कर्तव्ये आदी जबाबदारी बाबत सजगतेने जलदगतीने नागरिकांच्या समस्या मार्गी लागण्यासाठी ऑन दी स्पॉट पाहणी दौरा असो किंवा संबंधित विषयाला घेऊन बैठकांचे आयोजनाच्या माध्यमातून जनता प्रशासन यांच्यात योग्य समन्वय साधून आमदार सुलभाते खोडके यांनी पुढाकार घेऊन सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेली कार्यतत्पर भूमिका घेतली असल्याने या आशीर्वाद पदयात्रेत त्याचे स्मरण करून स्थानिक नागरिकांच्या वतीने जागोजागी स्वागत करण्यासह कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. भौतिक विकास झाला की समाजाचे जीवनमान सुधारते, जीवनशैलीचा स्तर उंचावतो आणि अर्थव्यवस्थेस चालना मिळते. रस्ते, पायाभूत सुविधा, रोजगार, उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण आदी अनेक क्षेत्रांची विकासाची प्रक्रिया सातत्यपूर्ण असते, म्हणजेच या क्षेत्रांची विकासाची भूक अमर्याद असते. विकासाचा एक टप्पा पूर्ण झाला की नवा टप्पा समोर येतो, कारण विकासासोबत प्रगतीची अपेक्षा देखील उंचावत असते. या प्रत्येक टप्प्याबरोबर जीवनशैली सुधारते, रोजगाराच्या संधी विकसित होतात, आर्थिक स्थैर्य देखील प्राप्त होतं, जीवनमान सुधारते. समाजात सुखावणाऱ्या काही भौतिक विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी मला जे मतदान रूपी आशीर्वाद दिले, माझ्यावर जो विश्वास दर्शविला आहे, त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. आता भविष्यात सुद्धा शहरात विकास कामांच्या पूर्ततेसाठी आपण सर्वांनी आगामी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मला आपले बहुमूल्य मते देऊन लोकसेवेची संधी द्यावी असे विनंतीपूर्ण आवाहन करेल. या शब्दात आमदार सुलभाताई खोडके यांनी कांतानगर ITI कॉलनी परिसर येथील नागरिकांशी संवाद साधलाय. या दरम्यान नवमतदारांशी हितगुज सत्तांना बार्टी, सारथी किंवा अन्य सरकारी संस्थांकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना वेळच्या वेळी मिळायला पाहिजे, याला आपले सर्वतोपरी प्राधान्य असल्याचं आमदार सुलभाते खोडके यांनी सांगितलंय. ही आशीर्वाद यात्रा मार्गक्रमण करीत असताना आम्ही सदैव आमदार सुलभाते खोडके यांच्या सोबत राहण्याची खुणगाट मनात बाळगली आहे असा विश्वास यावेळी स्थानिकांनी व्यक्त केलाय. याप्रसंगी आशीर्वाद पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे आभार मानून आमदार सुलभाते खोडके यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली आहे. या आशीर्वाद पदयात्रेत कांतानगर, ITI कॉलनी, शांतीविहार कॉलनी, विसावा कॉलनी, व्हिनस पार्क, परांजपे कॉलनी, ख्रिस्त कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक बांधव सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज.